माणसं जोडली गेली तरच समाज जोडला जाईल असं प्रतिपादन प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी केलंय. एमसीएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी आज एमसीएनला भेट दिली. यावेळी त्यांनी एमसीएनशी मनमोकळ्या गप्पा केल्या. एमसीएनचे संचालक वीरेंद्र सिंग पवार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी डॉक्टर सारडा आणि एमसीएनच्या संपादक प्रज्ञा देशपांडे यांची उपस्थिती होती. माणसं जोडण्याच्या प्रक्रियेत पुढाकार घेण्याची गरज आहे. माध्यमांनीही याला जास्त महत्व द्यायला हवं. दुर्दैवानं वैयक्तिक बाबींना जास्त महत्व दिलं जातं अशी खंत व्यक्त करून डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी माणसं जोडा म्हणजे समाज स्वास्थ्य सुधारेल असा संदेश आपल्या मुलाखतीमधून दिलाय. त्यांची संपूर्ण मुलाखत आपण उद्या एमसीएन वर सायंकाळी 7:30 वाजता पाहणार आहोत. मला असं म्हणायचं आहे की माणसं जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होती, चालू आहे आणि चालू राहणार आहे. परंतु माणसं जोडण्याच्या प्रक्रियेला आपण आज पुढाकार देणं खूप आवश्यक आहे. आपण आज माध्यमांपासून समाज माध्यमांपर्यंत सगळीकडे माणसं तोडण्याची प्रतिक्रियाच पुढे आणतो. त्यामुळे माणसं जोडण्याची प्रतिक्रिया मुळातच प्रसिद्धीला सन्मुख नाही. त्यामुळे आज सगळ्याच बातम्या माध्यमामधल्या, तुमच्या माध्यमांमधल्या आणि समाज माध्यमांमधल्या ह्या ज्या आहेत त्या का बरं निगेटिव्ह असतात. म्हणजे आता समाज माध्यम तरी मला वाटतं की पॉझिटिव्ह बातमी देतात. थोडा तोही भाग सुरू झालेला आहे, पण तो मला वाटतं खूप महत्वाचा आहे. काय आहे, माणसं जोडण्याची प्रतिक्रिया जी आहे ना, प्रक्रिया जी आहे ती कधीच प्रसिद्धी स्वतःची करणार नाही. कारण तुम्ही म्हणालो तसं की जोडण्यामध्ये जर ध्येयाला जास्त महत्व आहे आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेला कमी महत्व आहे तर ते तसंच होणार. पण आज आपण वैयक्तिक महत्वाकांक्षा जिथं आहे त्याच गोष्टी जास्त प्रोजेक्ट करतोय समाजामध्ये, माध्यमांच्या मध्ये. म्हणजे आपण आपली प्रोजेक्ट करण्याची पद्धत बदलणं आवश्यक आहे. जोडलेपणा जो आहे माणसा माणसांमधला, तो जर प्रोजेक्ट झाला तरच तो जोडलेपणा आहे. आज आपली गडबड काय मिळते का, की माणसांमध्ये जोडले जाण्याची प्रक्रिया आज सुद्धा सुरू आहे. फक्त ती माहिती करून देणं, त्यासाठी माध्यम वापरणं हे आपण आज करत नाही. ते करणं गरजेचं आहे.